समाजासाठी कार्य करणारे भरपूर आहेत, पण त्याला अंमलात आणण्याचं काम जराके पाटील करणार. प्रत्येक मराठ्याचा विश्वास आहे. का करणार? कळवळा येतो. का कळवळा येतो? कारण की स्वतः जेव्हा आपण एखादं दुःख भोगतो, स्वतः जेव्हा त्या परिस्थितीतून निघतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्यांचं दुःख कळत. सरकारने सांगितलं होत प्रकरण तिथेच दाबा. तेवढ्यात जरांगे पाटील राहिला उभा. मराठ्यांच्या मनावर त्याने केला ताबा, म्हणून घडली कालची ऐतिहासिक सभा. अहो साक्षात आमच्या मराठ्यांसाठी विठ्ठल अवतरला. खरंच म्हणजे मला कोणाचं कौतुक नाही करायचंय, पण जर सरकारने जर पहिलेच निर्णय घेतला मानले असते, पण कुठलीही गोष्ट सरकार राबवणार की त्यामागे एखाद्याचं आयुष्य निघून जाईल, पण तरी ती योजना पूर्ण होणार नाही किंवा संपूर्ण होणार नाही किंवा सफल होणार नाही. पण जर थोड्या दिवसातच जर त्यांनी ते कार्य करून दाखवलं, आम्ही असंच म्हणू, तर खरे आम्हा मराठ्यांसाठी, आम्हा मराठ्यांच्या आरक्षणासाठी किंवा आम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जरांगे पाटील हा विठ्ठल रूपात आहे. माहिती नाही का बर, माहिती नाही की त्यांनी असं का केलं, मला त्यांच्याविषयी जास्त काही माहितीच नाही. पण कालची गर्दी बघून, कालची सभा बघून, मला प्रत्येकाच्या मनात हाच विचार आहे हे मात्र खात्री पडली. का? अहो निम्म्या लोकांना तर तिथं बसण्याची जागाच भेटली नाही. कोणी कोणी येत होत तेव्हा सभा संपून गेली. आणि कोणी जरी आलं असतं, एखादा मुख्यमंत्री, पंतप्रधान सुद्धा जरी आले असते, तरी इतकी लोकसंख्या जमा नसती झाली असं मला वाटतं. पण जेव्हा एक गरीब दुसऱ्या गरीबाचा विचार करतो आणि त्याच्यासाठी पाऊल उचलतो, तेव्हा हे एक मराठा कोटी मराठा व्हायला वेळ लागत नाही. Thank you.
Hey!